राज्यातील वेगवेगळ्या भागात मागील 3 दिवसांपासून पाऊस पडतोय, तर काही ठिकाणी गारपीटही होतीये. हवामान विभागानं राज्यातील 5 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय, तर बहुतांशी भागांमध्ये काही ठिकाणी येलो अलर्ट दिलाय. हवामान विभागानं राज्यात ठिकठिकाणी पावसाचा आज आणि उद्या अंदाज दिलाय. नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा ढगांच्या गडगडाटासह तसंच जोरदार वाऱ्यासह पावसाचा आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिलाय. तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर, तर मराठवाड्यातील बीड, परभणी आणि हिंगोली तसंच मध्य महाराष्ट्रातील नगर आणि पुणे जिल्ह्याला काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. तर वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागानं दिला. उद्या म्हणजे शनिवारी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड तसंच विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया तसंच खान्देशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. उद्या कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. तर वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय. हा होता हवामानाचा अंदाज. अशा ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.